समाजस्वास्थ्य टिकवण्यासाठी आवश्यक असणारा पण त्या समाजाकडून नेहमी अवहेलना होणारा घटक म्हणजे वारांगणा कोल्हापूर शहरातील स्टेशन रोड लक्ष्मीपुरी अशा भागात अनेक वारांगणा दिसून येतात पोटाची खळगी भरण्यासाठी किंवा कौटुंबिक जबाबदारी पेलण्यासाठी त्यांना देह विक्री करावी लागते संध्याकाळ झाली की रस्त्याकडेला एखाद्या अंधाऱ्या कोपऱ्यात उभारायचं आणि वखवखलेले कटाक्ष झेलत किंवा तुच्छ आणि उपेक्षित नजरा घेत एक एक दिवस काढायचा अशी त्यांची परिस्थिती असते या वारांगणांकडं समाज माणुसकीच्या दृष्टीनं कधी पाहणार त्यांना सन्मानाचं आयुष्य कधी आणि जगण्यासाठी बळ कधी मिळणार असे अनेक प्रश्न आजही अनुत्तरित आहेत सेक्स वर्कर महिलांबद्दल प्रकाश टाकणार हे विशेष वृत्त अगतिकता फसवणूक किंवा चक्क कुटुंबानं प्रवृत्त केल्यामुळं अथवा घरच्यांनीच विकल्यामुळं अनेक महिला देह विक्रय व्यवसायात ढकलल्या जातात कोल्हापुरात अगदी मध्यवस्तीमध्ये म्हणजे व्हिनस कॉर्नर स्टेशन रोड शाहूपुरी लक्ष्मीपुरी अशा ठिकाणी सेक्स वर्कर्सचा वावर असतो एरवी महिला सन्मानाच्या बाता मारल्या जातात पण यासुद्धा महिला आहेत किमान माणूस आहेत याची मात्र कुणालाच जाणीव असत नाही या स्त्रियांना नेहमीच अत्यंत हीन आणि तुच्छतेची वागणूक मिळते किंबहुना एक भोगदासी म्हणूनच त्यांच्याकडं कुत्सित किंवा वखवकलेल्या नजरेनं पाहिलं जातं कोल्हापुरातल्या वीस ते सत्तर वयोगटातील सुमारे साडेआठशे स्त्रिया या व्यवसायात आहेत काही जणी मिरज सांगली इथून कोल्हापुरात येतात तर अनेक वारांगणा आपल्या राहण्याचा ठाव ठिकाणा लपवतात वास्तविक अशा सेक्स वर्करबाबत सर्वोच्च न्यायालयानं काही मार्गदर्शक तत्वं जाहीर केली असली तरी त्यांचं पालन मात्र होत नाही वारांगणांसाठी आवश्यक तपासण्या उपचार याबाबत शासन कमी पडतंय असं मत वारांगणा संघटनेच्या अध्यक्षा शारदा यादव यांनी व्यक्त केलं दोन हजार सतरापासून या स्त्रियांना केला जाणारा निरोधचा पुरवठा शासनानं बंद केलाय त्यामुळे संक्रमणातून होणाऱ्या आजाराबद्दलची भीती वाढली आहे कोल्हापुरात सुमारे पस्तीस आय व्ही पॉझिटिव्ह स्त्रिया आहेत मात्र आता त्या हा व्यवसाय सोडून काही लघुउद्योग करत असल्याचं त्यांनी सांगितलं शासकीय योजनांची कागदपत्रं आरोग्य तपासण्या राहण्याची सोय मुलांचं शिक्षण ग्राहकांकडून होणारे हल्ले दलाल आणि पोलिसांचा त्रास असे अनेक प्रश्न आजही वारांगणांना भेडसावत आहेत त्यासाठी या महिला संघटित होऊन शासनाकडून न्याय मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत पण अजूनही त्याला यश आलेलं नाही इतरांच्या लेखीबाळी सुरक्षित राहण्यात आणि समाजस्वास्थ्यात महत्वाची भूमिका असलेल्या या घटकाला समाजाकडून सन्मानाची राहू दे किमान माणूसपणाची वागणूक मिळणं आवश्यक आहे कारण कुणीच आनंदानं हा व्यवसाय करत नाही नाईलाज परिस्थिती किंवा जबरदस्ती यातूनच वारांगणांचं आयुष्य कोमेजलेलं असतं सामाजिक संस्था आणि प्रशासनानं मनापासून प्रयत्न केले तर बदल होऊ शकतो या दलदलीतून बाहेर पडण्याची आस अनेकींना असते पण त्यातली एखादीच कान्होपात्रा यशस्वी ठरते मात्र बाकीच्या वारांगणांना किमान शोषणमुक्त जगणं मिळावं त्यांची दुसरी पिढी या धंद्यात येऊ नये इतके प्रयत्न तरी करता येतील